नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉग मध्ये। आज आपण पा गावरान कोंबडा आणलेला आहे बाजार मधून, हे पा। आणि आज आपण याची मस्त करी करू, हे पा। आपण आता कोंबडा हे करून घेतलं, कापून घेतलं, फक्त याला जे पंख लागलेले राहता ना ते आता आपण चुलीवर भाजून घेऊ। असं म्हणजे ते जळून जातात काही पंख, आणि ते काही खुटे असतात त्या पण जळून जातात, बारीक केस असतात त्यांना ते जळून जाता। फक्त असं भाजून घ्यायचं मस्त। असं मस्त भाजून घ्यायचं, पूर्ण केस दे बारीक बुरीक पूर्ण जळून जाता। आणि भाजल्यानंतर धुवून टाकायचं, आणि धुवून मग कापून घ्यायची भाजी करायची त्याची। मग एपा मी तीन कांदे घेतलेले आहे। आता हे कांदे आपण दळून टाकू मिक्सरमध्ये, अशा खापा केलेल्या आहे मी। हे बघा, मी कुकर ठेवलेला आहे चूलवर तापायला, तोपर्यंत आपण लोसण मस्त ठेसून घेऊ कलवत्त्यामध्ये। एपा मी एवढं घेतलेलं आहे लोसूण, एवढा आहे, थोडा जास्तच घ्यायचा, छान लागते भाजी। तीन पडे तेल टाकते मी, कारण कोंबड्याला तेल सुटतं म्हणून तीनच पडे टाकलं। आणि आता काय करायचं आपण, हे पण मी जिरं घेतलं, एवढं जिरं टाकायचं मस्त कडक तर फुटायला पाहिजे बा। लोसूण घ्यायचं, हळद पण टाकून मस्त, आणि टाकून द्यायचं साठी मस्त। घालून द्यायचं वर खाली, आता काय करायचं आपण माहितीये का, हे कुकरचं आपण थोडस 2 मिनिटं असं ठेवून द्यायचं नुसतं। आणि गरम पाणी मी ठेवून आलेली आहे गॅसवर, ते पाणी याच्यात टाकायचं। हे पा 2 कांदे घेतले मी चूलमध्ये भाजायला टाकते आता, आणि खोबरं पण मी चूलमध्येच भाजून घेते। पहा एक खोबरं एवढं घेतलेलं, आणि मी मसाल्यासाठी काय घेतलं आहे ते दाखवते। हे पहा लसूण घेतलेलं आहे, अद्रक आहे, कोथिंबीर घ्यायची बाकी आहे, हे पहा। आणि एवढं खोबरं आहे, ते खोबरं भाजून घेते, आणि तिखट टाकते मी चवीनुसार। हे पहा तिखट आहे, थोडंच घालते कारण जास्त तिखट आहे ते। आणि हा काळा मसाला आहे घरगुती माझा नेहमीप्रमाणे, आणि हा आहे ना चिकन ग्रेव्ही मसाला आहे याचा सुहानाचा, तो घेतलेला आहे मी। हे पा अंदाजेच टाकते बरं का मी, हे पा याला खूप चव राहते। हे पा आपलं चिकनला मस्त पाणी सुटलं, हे पा एकदम भारी सुटलेलं आहे, तुम्हाला गुळगुळीच दिसणार नाही, गुळ जास्त आहे ना चिकनचं म्हणून।
आपण काय करायचं, गरम पाणी टाकायचं याच्यात. मी गरम पाणी ठेवलेलं होतं. आणि कुकर लावून घ्यायचं, तीन चिकटे घेऊन घ्यायचे. नरम होईल असे गॅस या चालू ना. हे बा आपल्या 5 शिट्या झालेल्या आहे. आता काय करू आपण, ही शिट्टी काढून घेऊ आणि जे कांदे आहे ना आपले हे याच्यात टाकायचे. होती दळलेली ही याच्यात टाकायची, तेवढ्या रश्यामध्ये पूर्ण टाकून द्यायची. आणि एकदा मस्त उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर त्याचा वास राहत नाही आणि लागतही नाही. कांदे टाकले असं पण टाकून देते मी अंदाजे. तुम्हाला जेवढं लागलं तेवढं घाला मीठ अंदाजे. हे पा आपला पिवळा रस्सा झाला आहे. आता आपण हे उतरून घेऊ आणि भाजी करू. आणि मी हे आपल्या मातीची हंडी आहे हे पा, त्याला मागं हे असं मातीचं हे लावलेलं आहे मी. नाही तर कसं आहे, एकदाचं काढं झालं तर निघत नाही म्हणून मातीचं बुंद लावलं. आणि हे असं आपण आता ठेवून द्यायचं भाजीसाठी. आता तेल टाकते मी त्याच्यात तापायला. थोडं तापल्यावर तेल टाकेल. तेल घालू कढईमध्ये. चार पडे. आता आपलं तेल तापलं. आता काय करायचं आपण, आता हा मसाला जो केलेला आहे ना तो याच्यात घालायचा. मस्त तापलेलं आहे तेल आता. असं मस्त परतून घ्यायचा चांगला. रेपा असा मस्त भाजून घ्यायचा. आणि मी डाळीचं आडण वगैरे काहीच टाकत नाही बरं का, कारण आपलं कसं कांदा दळलेला राहतो ते हे पिवळा रस्सा घट्ट होऊन जातो मस्त. काहीच गरजच येत नाही. आणि 4-5 जण आरामातून खाऊ शकता. आता लगेच मी सुकं टाकते. अंडर पण झालं थोडंसं उलगड नाही, पण संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळं. तुम्हाला जर आवडली माझी रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. मस्त गावरान कोंबडा आहे, गरमागरम रस्सा. मस्त असं वर खाली करायचं का, पूर्ण मसाला लागायला पाहिजे त्याला. आणि असं थोडंसं 2-3 मिनटं त्याच्यातच करू द्यायचं, मसाल्यामध्ये परतू द्यायचं. आता रसा पण टाकून देते मी पिवळा. आणि अंधारच आलं त्याच्यामुळे थोडंसं दिसायला थोडंसं हे होत आहे पा. मस्त तरी झणझणीत मस्त गरमागरम रस्सा. या चिकन खायला गावरान कोंबडा. आणि आता कोथिंबीर मीठ पण टाकून देते मी लगेच. आणि तुम्हाला दाखवते घरात आता हे का कोथिंबीर आहे आपली. कोथिंबीर बी टाकून देते. कोथिंबीर टाकून का उकळी आली का घरात नेते आता. हे पा मी आता ताट करते. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचं विसरू नका. दोघेही चांगली झाल्या.
या जेवणाला मस्त गरम गरम तंबली. आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. तरी मी खूप छान आलेली आहे पा.